महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे मोठं पूरस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे हाहाकार झालेला आहे. आसाममध्ये पूरस्थिती आता अधिक बिकट झाली. आसामच्या करीमगंज, कचार तसंच हैलाखंडी आणि नागावला या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या भागातील यमुना नदी परिसरातही पुरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या ठिकाणी पूरस्थिती इतकी भीषण होती की पाण्याच्या प्रवाहात भोजगाईमध्ये दोन मुली पुराच्या प्रवाहात वाहून आल्या होत्या. यावेळी स्थानिकांच्या मदतीने या दोन मुलींना वाचवण्यात यश आलं. दरम्यान पूरस्थिती अधिक भीषण होणार असल्याची शक्यता असल्यानं आणि खराब हवामान कायम राहण्याची शक्यता असल्यानं आपत्कालीन परिस्थितीला लवकरात लवकर सामोरं जाण्याकरता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. दोन मुली याच्यात पाण्यात वाहून जात होत्या, त्यांना वाचवण्यात आलं. आणि आता ठिकठिकाणी जी घरं आहेत आसाममध्ये, ती घरं जी आहेत ती या पुराच्या पाण्यामुळे कोलमडलेली आहेत. एकतर जोरदार वारं, त्यात पडणारा पाऊस आणि पुराच्या पाण्याची पातळी वाढल्या कारणानं आता हे पाणी जे आहे ते ठिकठिकाणी घरांमध्ये घुसलेलं आहे, शिरलेलं आहे. त्यामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे, संसार अनेकांचे वाहून गेलेले आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपत्कालीन यंत्रणा तिथे काम करतायत. स्थानिक लोक देखील पुढे सरसावलेत. आणि आता ही हा जर टॉप व्ह्यू आपण बघितला एका गावाचा, तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की बहुतांशी घरं जी आहेत ती पाण्याखाली तर गेली किंवा काही ठिकाणाहून पाणी निघून गेलं, पण जी विद्युत यंत्रणा आहेत, जे लाईटचे पोल आहेत, ते देखील कोलमडलेले आहेत. कारण वारं इतकं जोरदार होतं, पाऊस त्यानंतर इतका जोरदार पडलेला आहे की झाडं तर उन्मळलीच, अगदी मुळापासून खरं तर ती उखडले गेली. पण त्याचबरोबर लाईटचे खांब देखील पडले, घरावरचे म्हणजे ठिकठिकाणी असणारी जी घरं आहेत त्याच्यावरची छप्पर देखील उडून गेलेले आहेत आणि काही झाडं ही घरांवरती पडलेली आहेत. त्यामुळे घरात घर देखील होत्याचं नव्हतं झालेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीत आपल्याला असं देखील कळतं आहे की काही घरांमध्ये पाणी शिरल्याकारणाने काही लोकं जी आहेत ती पाण्यामध्ये वाहून जात होती आणि त्यांना स्थानिकांनी तिथे दोरखंडाचा बचाव करून त्यांना वाचवलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा आपण बघतोय गावाचा हा टॉप व्ह्यू. जर त्यामध्ये आपण पाहिलं तर काही ठिकाणी जिथं पत्राची घरं आहेत ती पत्र जी आहेत घरावरचे ते वाहून गेलेले आहेत. रस्त्याच्या मधोमध असणारे जे काही झाडं आहेत ती देखील त्या ठिकाणी पडलेली आहेत. पुन्हा ही दृश्य आपण बघतोय. आसाममध्ये भीषण पूरस्थिती चांगलीच जीवावर उठलेली आहे, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पूरस्थितीमुळे किमान 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. दरम्यान चक्रीवादळानंतर आसाममधील सुमारे 8 जिल्ह्यांमध्ये संततधार पावसामुळे हजारो लोक बाधित झालेत. रेमल चक्रीवादळाच्या फटक्यामुळे आसाममधील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.